नव दिवस घटाला बसली येडामा नव रंगाच्या साड्याने दिसली येडामा पप्पा भी आले पप्पा भी कशाल आनंदात आले मम्मी सारखं आवा हजार दीड हजार घेऊन आला अजून काय पाहिजे कराय हाय का ना मग आता मला सांगा काय हो माझ्या महिलांना आशीर्वाद देण्यासाठी पोलीस अधिकारी साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी अक्कांना आशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे आता काय करू माहित आहे ह्यांनाच घेऊन आपण जवळच्या जवळ जाऊ यार माळ्यात बर दर्शनाला कोणा कोणाला यायचे हात वर करा बर सगळ्यांनाच नेऊ की महिला मंडळ दर्शन नाही करायचं का मग हात वर करा ना अंगास काय करा बाई इलाज वाटते पदर भी कसा पडल बाई हात वर कर बघा पुरुष बांधव याला म्हणायचं महिलांची संस्कृती बरं टाळ्या वाजून दाखव बरं कोणा कोणाला यायचे टाळ्या अरे बापरे सर्वांना यायचंय सर्वांना यायचंय हा त्यांची मुख्याची भाषा मला कळती कोणालाच कळत नाही महाराष्ट्रात मग मला सांगा यांना आशीर्वाद देण्यासाठी यांना घेऊन कसं गेलं पाहिजे भक्तीभावाला हात जोडून गेलं पाहिजे नावाची इडी बाबत कोणी जर खोड दाखवली अवघड होणार तुम्हाला नारळासारखं फोडणार खरं इकडे येरमायला तुम्हाला घेऊन फिरणार बर डोंगरा डोंगरानं धागा गुंडळणार आणि धाग्यामध्ये तुम्हाला गुंडळून फास देणार म्हणून आपण त्या ठिकाणी कसं गेलं पाहिजे भक्तीभावाला हात जोडून गेलं पाहिजे वाकून नमस्कार केला पाहिजे हाय का नाही म्हणून या ठिकाणी आधी माया शक्तीने साज घाट कसा केला आहे सांगत आहे गुरुवर्य चंदनजी कांबळे सुंदर अशा गीतामध्ये सांगत आहेत अक्का आज देवीच्या अंगावरती हिरव्या रंगाची साडी आहे पहिली माळ होती पांढऱ्या रंगाची हाय का नाही म्हणून निळा पिवळा पांढरा हिरवा मोरपंखी लाल ह्या रंगाच्या साड्या देवीला आपण घालणार आहोत नवचंडीमध्ये म्हणून हा विषय सोपा करून ठेवला आहे गुरुवर्य चंदनजी कांबळे यांनी काय म्हणतात बघा मनोभावाने पुजाईला त्यालाच दिसली येडामा मनोभावाने पुजाईला आहो त्यालाच दिसली येडामा बघा नव दिवस घटाला बसली येडामा नव रंग देवीला रावळी
खाली येडावा नव दिवस घटाला बसली येडावा नव रंगाच्या साड्याने चली येडावा नव दिवस घटाला बसली येडावा नव रंगाच्या साड्याने चली येडावा नव दिवस घटाला बसली येडावा